शिक्षक दिनाचे औचित्य साधून रविवारी आरसी पटेल प्राध्यापन शाळा मेन बिल्डिंग शिरपूर येथे शिरपूर नगर परिषदेच्या माझा नगर अध्यक्ष संगीता देवरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख उपस्थिती शिक्षण विस्तार अधिकारी ई.बी. आव्हाड, डी.पी. बुवा, डॉ. नीता सोनवणे व तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भांबरे, माजी लिनेस क्लब अध्यक्ष कविता बावीसकर, शारीरिक शिक्षक संघटना माजी अध्यक्ष अशोक महाजन, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, सचिन जयश्री चव्हाण, प्राध्यापक दिलवर सिंग गिरासे, महेंद्र खोंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। मराठा पाटील बहुउद्देशीय संस्था दरवर्षी शिरपूर तालुक्यातील आपापल्या शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते। याही वर्षी शिक्षकांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी केले व सूत्रसंचालन विवेक ठाकरे यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सी.डी. पाटील, त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडले। प्रतिनिधी महेंद्र खोंडे, माझा महाराष्ट्र न्यूज, तराडी। पुरस्कार आवेदन केलेला नाही आणि सरांनी सांगितलं, रावसाहेब चव्हाणांनी सांगितलं की आवेदन आम्ही मागवलेलं नाही आणि मला आनंद याच्यातच आहे, आवेदन मागवलं नाही, कारण आवेदन न मागवता पुरस्कार मिळतोय याच्यात खूप आनंद आहे। कारण एका ठिकाणी आवेदन केलेलं आहे, त्याची मुलाखतही झालेली आहे आणि मुलाखत देताना त्या ठिकाणी मला एक अधिकाऱ्याने सांगितलं की तुम्ही मुलाखत देता आहात तर तिथे वी वापरायचं नाही तर मी वापरायचं, म्हणजे मी काय केलेलं आहे आणि हेच नेमकं मला जमत नाही किंवा आम्हाला जमत नाही, कारण मी म्हणणं हे योग्य होणार नाही, कारण वी म्हटलं आम्ही, कारण हा मुख्याध्यापक म्हणून मी पुरस्कार घेतो आहे आणि हा पुरस्कार घेताना आनंद होत आहे, कारण हे मुख्याध्यापकाला केव्हा शक्य होईल, जेव्हा त्यांचे सहकारी म्हणजे जे असिस्टंट आहेत, जे सहकारी आहेत, त्यांचं काम जर व्यवस्थित होत असेल तेव्हाच तो त्या शाळेला नावलौकिक मिळत असतो आणि आमच्या शाळेला नावलौकिक जो मिळतो आहे तो आमचे जे सहकारी आहेत, खरं तर हा पुरस्कार जो आहे तो माझ्या सहकाऱ्यांचा आहे असं मी या ठिकाणी नमूद करेन। माझ्या वडिला शेवटची घटका मोजत आहेत घरी। 1989 ला माझं लग्न झालं, मला शिरपूरला दिलं गेलं आणि मला भेटायला पहिल्यांदा माझे वडील आले। मुलीमध्ये वडिलांचा प्राण असतो तेव्हा वडील मला बाजारात घेऊन गेलेले होते आणि बाजारात त्यावेळेस अरविंद पाटील, अरविंद अमृतराव पाटील म्हणून PSI आपल्या इथे नुकतेच रुजू झालेले होते। त्यांची फोर व्हीलर तिकडनं येत होती, वडिलांना माहित नाही गाडीमध्ये कोण बसलेला आहे। अरविंद खाली उतरता आणि वडिलांना त्यांनी घर आपल्या खंडेराव मंदिरचा जो चौक आहे तिथे साष्टांग दंडवत प्रणाम घातला। वडील अचंबित झाले, हा PSI माझ्या पुढे नतमस्तक का होतोय, आणि ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते। वडिलांचा तो जो दृश्य मी पाहिलं आणि तिथेच मला खरी प्रेरणा मिळाली। पुरस्कार काय असतो तर वडिलांनी एकच सांगितलं, कल्पना स्वतःच्या घराच्या प्रगतीपेक्षा आपल्या समोर जी बालक बसलेली आहेत ती पुढे गेली तर आपण खरे श्रीमंत होतो आणि त्यांचे ते शब्द आज सुद्धा माझ्या कानात आहेत। असे आई वडील प्रत्येकाला लाभत आणि प्रत्येकाचे आई वडील चांगलंच शिकवतात। आणि ते काम आज मराठा सेवा संघाने केलेलं आहे। सर्वप्रथम मी सर्व पुरस्कारांना, पुरस्कार सन्मानांना म्हणजे कारे की मला आहे ना माझे गुरु आणि मीच त्यांना आज मध्ये करते। मला पण कालपासून बोलल्यामुळे खूप फार म्हणत म्हणजे असं येत आहे की आज मी ज्या गुरुमुळे बोलू शकते त्या गुरुने घडवलं, त्यांनाच मी काही मार्गदर्शन करणार किंवा मला म्हणून काही शब्द सुचणार नाही होत आहे, कारण की आज जे मी बोलते या गुरुमुळेच। आणि आता तुमचा जो सत्कार झाला सर्व सत्कार मूर्तींना मी अभिवादन करते, कारण की काल हा आज दुसरा कार्यक्रम आहे आणि काल तुम्हाला अध्यक्षपद दिलं गेलं की मी पण एक म्हणजे तुमच्याच कडनं शिकले, तुम्ही मला घडवलेलं आहे
आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्याच गुरुंना काहीतरी म्हणजे मार्गदर्शन करावं हे पण मला काही योग्य वाटत नाही. पण ठीक आहे, आता अध्यक्षपद म्हटलं की दोन शब्द बोलावे लागतात. आणि आज जे मराठा सेवाने केलंय ते खूप उल्लेखनीय आहे. आणि तुम्ही आठ म्हणजे सर्व शिक्षक आदर्श असतात सरांनी सांगितलं, आणि खरोखर आदर्श असतात सर्वे. पण कुठंतरी आपल्या कामाचा लेखा जोखा व्हावा यासाठी आपली कोणीतरी दखल घ्यावी, आणि ती दखल घेतल्याने आपल्याला एक प्रेरणा मिळत असते, अजून आपल्याला काम करण्याची उभारी मिळत असते. आणि ती तुमची आता जबाबदारी वाढली की आपल्याला हे पुरस्कार मिळाला, तर आपण अजून जास्तीत जास्त काम करायला पाहिजे. समाजाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल की नाही बो यांना आदर्श शिक्षक मिळाला आहे, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चांगलं काम करताना अजून जास्तीत जास्त आपल्या हातून कसं काम होईल हे तुमचं आता तुम्हाला करायचं आहे. आणि आज ताईंनी सांगितलं की जेव्हा विद्यार्थी मोठ्या पदावर जातो आणि गुरूंना भेटून तो सांगतो की मी तुमचा विद्यार्थी, ही खरं गुरुदक्षिणा असते. कारण माझ्या जीवनातला पण एक प्रसंग हा, म्हणजे माझे शिक्षक होते तेव्हा आपल्या दैवत भक्ती स्कूलला ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम चालू होता. आणि तिथं मी प्रभू पाहुणे म्हणून मी होते, काशीराम दादा होते, असं केलं होतं ज्येष्ठ नागरिकांचा. तेव्हा आमचेच माझेच शिक्षक माझ्याकडे आले आणि मागण्या करायला लागले ज्येष्ठ नागरिकांच्या की मॅडम तुम्ही सांगा आमदार दादांना की आमच्या अशा अशा मागण्या आहेत. आणि ते साखर तालुक्याचे अध्यक्ष होते ज्येष्ठ. आता शिक्षकांच्या हातून हजारो विद्यार्थी जात असतात आणि ते लहान असतात, त्यांना ते ओळखू शकत नाही. पण विद्यार्थीच्या जीवनात शिक्षक खूप कमी आलेले असतात आणि काही शिक्षक असे असतात की आपण आयुष्यभर त्यांना विसरू शकत नाही असं त्यांनी घडवलेलं असतं. आणि आम्ही आपण विद्यार्थी शिक्षकांना ओळखू शकतो पण शिक्षक नाही ओळखत. पण जेव्हा तो ओळख दाखवतो तेव्हा त्या गुरुंना एवढं भार होऊन जातं की त्यावेळेस माझ्याकडे आले की मॅडम आमच्या अशा अशा मागण्या तुम्ही आमदार दादांना सांगा. मग मी विचार केला की हे सर तर म्हणजे सर माझे विद्यार्थी म्हणजे आपले शिक्षकच दिसत आहात. मग मी सरांना विचारलं सर तुम्ही आय पाटील आपल्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना शैक्षणिक सामाजिक क्षेत्राचे क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अशा या शिक्षकांना आमची बौद्धिक संस्था आहे, त्याचबरोबर मराठी ग्रामीण पत्रकार संघ आहे यांच्या संयुक्त विद्यमाने हा गेल्या 4 वर्षापासून आता हे 5वं वर्ष आहे. तर असा हा कार्यक्रम आम्ही शिक्षकांकडनं कोणताही प्रस्ताव मागत नाही. वर्षभर शिक्षक काम करतात, त्यांचं अवलोकन, त्यांची कामाची जी पावती असते त्या क्षेत्रातील त्या बीटमधील विस्ताधिकारी असतील, केंद्रप्रमुख असतील, मुख्याध्यापक असतील, मी यांना एक महिना अगोदर फोन करतो सर असा असा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम मला एक ठिकाणी करायचा आहे, तर आपल्या बीटतील किंवा केंद्रातील मला एक तुमच्या फोन करू, शिक्षण क्षेत्राबरोबर इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकाचं मला नाव द्या. आणि त्या अनुषंगाने मला ते नाव देतात आणि त्या नावातून मी नाव निवडतो. आणि आज आपल्या या शिक्षक तालुक्यामध्ये आपण आज 8 शिक्षकांना सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर